हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू अवर चैनल स्पार्कलिंग स्टार्स। आज आपण वेज स्प्रिंग रोलची रेसिपी बघणार आहोत। याच्या आधी मी आपल्या चॅनलवरती काही चायनीज पदार्थांच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, ते पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आपले हे वेज स्प्रिंग रोल खूप छान होतात। आतमधलं याचं स्टफिंग जे आहे ते खूप ज्युसी राहतं आणि अर्धा ते पाऊण तास एकदम कुरकुरीत राहतात। हे सारण बनवताना किंवा स्टफिंग बनवताना त्याला पाणी सुटणार नाही याच्यासाठी काय ट्रिक करायची ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। एक स्प्रिंग रोल मी तुम्हाला कट करून दाखवते, तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित छान स्टफ केलेला आहे। रेसिपीला सुरुवात करू। स्प्रिंग रोलसाठी आधी आपण स्टफिंग बनवून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी एक पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये एक चमचा तेल घातलं आहे। तेल अगदी कमी वापरायचं आहे स्टफिंगसाठी। तेल छान गरम झालं की याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेलं आलं घालून घ्यायचं आहे। हे 1/2 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। आणि मग याच्यामध्ये बारीक पातळ चिरून घेतलेला उभा कांदा घालायचा आहे। सगळ्या भाज्या मी याच्यात उभ्या चिरून घेतलेल्या आहेत। आणि गॅसची फ्लेम आता हाय करायची आहे। पातळ उभी चिरलेली भोपळी मिरची घातली मी याच्यामध्ये। बारीक पातळ चिरून घेतलेलं गाजर घातले आणि कोबी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचं प्रमाण ठरवू शकता किंवा तुम्हाला जी जास्त आवडते ती घालू शकता किंवा एखादी स्किप पण करू शकता। हाय फ्लेम वरतीच या भाज्या परतून घ्यायच्यात आपल्याला। याच्यामध्ये मी थोडा बारीक चिरलेला पातीचा कांदा घालते। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय आणि आपल्याला या भाज्या ओव्हर कुक पण नाही करायच्या। आता मी याच्यामध्ये मसाले घालून घेतले। मीठ आणि काळी मिरी पावडर घालते मी आणि काही सॉस घालणार आहे, व्हिनेगर, रेड चिली सॉस। याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। सोया सॉस आणि हे आता फक्त 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचंय। भाज्या हाय फ्लेम वरती परतल्यामुळे याला पाणी सुटणार नाही आणि जेव्हा आपण रोल बनवतो त्यावेळेला मग ते तुटणार नाही। आणि थोड्याशा क्रंचीस ठेवायच्यात आपल्याला भाज्या। तुम्ही बघू शकता आपल्या भाज्या त्यांची क्वांटिटी कमी झालेली आहे, म्हणजे त्या बऱ्यापैकी वाफवल्या गेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया। हे रोल चिकटवण्यासाठी त्याला एक गम लागतो, त्याच्यासाठी मी एक स्लरी करून घेणार आहे। एक चमचा मैदा घेतलाय मी आणि त्याच्यात 2 ते 3 चमचे पाणी घालतीये आणि त्याची छान पेस्ट करून घेणार। आपली ही पेस्ट पण तयार आहे। आता आपण ही बाजूला ठेवूया आणि रोलसाठी लागणारी कणिक मळून घेऊया। एका ताटामध्ये मी 1 बाउल मैदा घेतलाय, पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही गव्हाची पण कणिक मळू शकता, ते पण रोल खूप छान होतात आणि टेस्टी आणि हेल्दी असतात। शिवाय याच्यामध्ये मी थोडस मीठ घालतीये। हे छान मिक्स करून घ्यायचंय
आणि थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट गोळा असा मळून घ्यायचा. आपलं मीठ मळून झालेलं आहे, आता याला 5 मिनिटं फक्त रेस्ट द्यायची आपल्याला. पाच मिनिटांनंतर मी थोडासा तेलाचा हात लावून हे पीठ एकसारखं करून घेते आणि आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. तुम्हाला ज्या साईजचे रोल बनवायचे त्यानुसार आणि एक गोळा घेऊन त्याला थोडासा मैदा लावून मी याची पातळ पोळी लाटून घेणार आहे. पोळी एकदम पातळ लाटायची कारण हे आपण रोल करणार आहोत त्याच्यामुळे जाड होतं, एकावर एक पारी येते ही. पोळी छान पातळ लाटून झाली आहे, आता याच्यामध्ये मी स्टफिंग ठेवते. सगळ्या बाजूनी जागा राहील असं स्टफिंग मध्ये ठेवून घ्यायचं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आणि एका बाजूला स्लरी लावून घ्यायची. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याचा सीलबंद असा रोल करून घ्यायचा. मस्त रोल झाला आपला. मी आणखीन एक करून दाखवते. मैदा लावून थोडस पातळ पोळी लाटून घ्यायची. पोळी लाटून झाली आहे, आपण स्टफिंग ठेवूया त्याच्यामध्ये. तुम्ही भरपूर स्टफिंग भरा म्हणजे रोल खूप छान होतात, छान चव येते त्याला. आणि आता स्लरी लावून सील करून घ्यायचे हे रोल. आपला हा पण रोल छान तयार आहे. असेच मी बाकीचे करून घेते आणि लगेच तळून घेते. तेल छान गरम करून घ्यायचंय पण खूप कडकडीत गरम नकोय. आणि मीडियम हीट वरती हे रोल 4 ते 5 मिनिटं छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. एक 1/2 ते 1/2 तास हे रोल खूप छान कुरकुरीत राहतात कारण आपण तळताना परत आतलं स्टफिंग थोडं शिजल्या जातं आणि त्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळे 1/2 ते 1/2 तासानंतर हे मऊ पडायला सुरुवात होते. त्याच्यामुळे गरमागरम सर्व करायचे. मस्त कलर आले आपल्या रोल्सना. तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. स्पार्किंग स्टार्सला आणि कॅफरल डिलाइटला इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग.